तिथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली, त्यासोबतच अर्धा कप मुगाची डाळ घेतली. यासोबतच तुम्ही इथे मसूर डाळसुद्धा वापरू शकतात. आता ह्या दोन्ही डाळी स्वच्छ निवडून दोन पाण्यांनी छान स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर याच्यात अडीच कप पाणी टाकून घेतलं. एक कप डाळ होती त्यासाठी अडीच कप पाणी घेतलं. थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद टाकायची. आता हे सगळं चांगलं एकजीव केलं. त्यानंतर याच्यात एक छोटा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतला आणि थोडंसं तेल टाकायचं, साधारण एक चमचा. तसंच भात बनवण्यासाठी इथे मी दोन कप तांदूळ घेतले. तांदूळ स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतले. त्यानंतर त्यात चार कप भरेल एवढं पाणी टाकलं. चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता याच्यात एक छोटा चमचा भरेल एवढं तूप टाकायचं आहे. यामुळे भात छान सुटसुटीत होतो. आता कुकरमध्ये पाणी घेतलं साधारण एक ग्लास. त्यात एक जाळी ठेवायची आणि त्यामध्ये सगळ्यात खाली वरणाचा डब्बा आणि त्याच्यावर मग भाताचा डब्बा ठेवायचा. आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून याच्या मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत. आता इथे वरणाला फोडणी करून घेते. त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं मोहरी टाकायचे पाव चमचा भरेल एवढे. दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या. एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या. त्यासोबतच पाच सहा कढीपत्त्याची पानं टाकली. आता हे मिनिटभर तळून घेतल्यानंतर त्यात घोटून घेतलेलं वरण टाकायचं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे इथे पाणी टाकायचं. त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आहे. मला हे थोडंसं घट्टच वरण हवं आहे, तर त्यामुळे मी इथे खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला हवं तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता चवीपुरता मीठ टाकलं. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गुळ पावडर टाकली आहे. तुम्ही इथे साखर किंवा गुळ किसूनही टाकू शकतात. गुळ किंवा साखर टाकल्यामुळे वरणाची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि हे वरण कसं झालं आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता हे जे वरण आहे हे आपण उकळून घेऊ. तर इथे मी हाय फ्लेमवरतीच हे वरण साधारण 5 मिनटं छान उकळून घेतलं आणि त्यानंतर मंद गॅसवरती 1-2 मिनटं फक्त हे वरण उकळून घेतलं. तर इथे अशा पद्धतीने वरण तयार झालं आहे. आता आपण भाजी बनवून घेऊ. भाजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. आता याच्यात आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे. तर मी इथे 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि अशी उभी चिरून घेतली आहे. आता ही भेंडी कढईमध्ये टाकायची आणि छान परतून घ्यायची. सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच मी इथे मिनिटभर ह्या तेलामध्ये भेंडी परतून घेतली. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि ही भेंडी आपल्याला पूर्णपणे या तेलातच शिजवून घ्यायची. तर मी भेंडी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवते. तुम्ही नसाल ठेवत तर काही हरकत नाही. आता झाकण ठेवल्यानंतर साधारण 5 मिनिटांनी मी ही भेंडी पुन्हा परतून घेतली. अधूनमधून ही भेंडी अशी परतून घ्यायची म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजेल. तर आता भेंडी छान शिजलेली आहे. मी हे बाजूला काढून घेते. आता आपण भाजीला फोडणी बनवून घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं टाकायचं. जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या, 8-10 कढीपत्त्याची पानं टाकली. आता हे सगळं मिनिटभर ह्या तेलात परतून घेतलं. त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतला आहे. हा कांदासुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. मी ही भेंडी काढल्यानंतर ही कढई तशीच पुन्हा वापरली. तुम्ही हवं तर ही घासूनसुद्धा वापरू शकतात किंवा दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा ही भाजीला फोडणी तुम्ही इथे करू शकतात. तर इथे कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकून घेतल्या आहेत. आता मिरच्यासुद्धा मिनिटभर या तेलात परतून घेऊ. आता मिरच्या परतून झाल्यानंतर यात थोडासा टोमॅटो टाकायचा, म्हणजे एक छोटा टोमॅटो उभा चिरून टाकून घेतला. हा टोमॅटोसुद्धा या तेलात परतून घेऊ. आता हे सगळं छान परतून झालं की त्यानंतर 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा आमचूर पावडर आणि 1/2 चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला. आमचूर पावडर आणि किचन किंग मसाल्यामुळे ही भाजी छान चटपटीत अशी लागते. आता मसाले परतून झाले की त्यानंतर शिजून घेतलेली भेंडी याच्यात टाकायची आणि ही भेंडी आता पुन्हा छान परतून घ्यायची.
आता ही प्रोसेस आपण हाय फ्लेमवरच करायची आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं परतून घेऊ. भेंडी शिजल्यानंतर ही भाजी बनवायला काहीच वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटाच्या आत भाजी तयार होते. 2 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं हे छान परतून घेतलं आणि आता अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी इथे तयार आहे. थोडीशा वेगळ्या पद्धतीची पण चटपटीत आणि छान झणझणीत अशा चवीची ही भेंडीची भाजी इथे तयार आहे. त्यानंतर आपण चपात्या बनवून घेऊ. तर मग अशा पद्धतीने आपली आजची जी साधी सोपी अशी थाळी होती ही तयार झाली आहे. ज्यात आपण पाहिलं मिक्स डाळीचं वरण, भात, भेंडीची थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली चटपटीत आणि झणझणीत अशी भाजी, छान मऊसूत अशी पोळी. ही चमचमीत अशी रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेत राजमा. 1/2 किलो राजम्याच्या शेंगा होत्या, त्यातून 1 मोठी वाटी भरेल एवढे हे दाणे निघालेत. तर अशा पद्धतीने हे राजमाच्या शेंगा असतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आमच्याकडे तर याला राजमाच म्हणतात. तर अशा पद्धतीने हे मी दाणे काढून घेतले. दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला हे भाजीमध्ये वापरायचे आहेत. तर हे दाणे ओले आहेत, त्यामुळे शिजवून घ्यायची गरज नाही. आता एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. त्यात 2 मोठे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे. हे कांदे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे. छान सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत परतून घ्यायचे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे आणि तसंच हा व्यवस्थित आता शिजलेलासुद्धा आहे. कांदा आपण बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर ह्याच कढईमध्ये आपल्याला अजून बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी कढईमध्ये टाकल्या 5-6 लसणाच्या पाकळ्या, त्यासोबतच 1 इंच आल्याचा तुकडा आणि साधारण 1/2 वाटी भरेल एवढे सुक्या खोबऱ्याचे काप. आता हे सुकं खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं म्हणजे खोबरं सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल. खोबरं छान भाजून झालं आहे. आता याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. तर हे कढीपत्त्याची पानं मी धुवून घेतलेली आहेत. आता ही कढीपत्त्याची पानं खोबऱ्यासोबत छान भाजून घ्यायची आहे. हा कढीपत्ता छान भाजला जातो आणि थोडासा कोरडा असा होतो तोपर्यंत भाजून घ्यायचा. तर हे पहा, हे सगळे जिन्नस इथे भाजून झाले ते पण आपण बाजूला काढून घेऊ. आता भाजून घेतलेले हे सगळं साहित्य थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आता वाटण बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, नाही घेतला तरी चालेल. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण मगाशी जे जिन्नस भाजून घेतले ते सगळे थोडेसे थंड झाले, सगळेच आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घ्यायचं. हे पहा, इथे मी आता हे छान वाटून घेतलेलं आहे. अगदी बारीक असं वाटायचं म्हणजे आपली भाजी खूप छान तयार होते. तर आपलं वाटण तयार आहे. आता आपण बघू पुढची प्रोसेस. तर आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे. तर तेल थोडंसं जास्तच घ्यायचं, कारण मसाल्याच्या भाजींना जो मसाला असतो किंवा हे जे वाटण असतं हे परतून घेण्यासाठी थोडं जास्त तेल लागतं. तर त्यामुळे मी इथे 1.5 मोठा चमचा तेल घेतलं. त्यात आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं. आता हे जे वाटण आहे हे तेलात चांगलं परतून घ्यायचं. याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल. तसंच याला छान तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत वाटण आता परतून झालेलं आहे. आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ. सगळ्यात आधी 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पावडर, 2 मोठे चमचे लाल तिखट किंवा मग तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो. तसंच इथे तुम्ही काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता. 1 चमचा साधं घरचं लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, यामुळे भाजीला रंग छान येईल. आता हे मसालेसुद्धा या वाटणासोबत चांगले परतून घेऊ. 1 मिनिटभर हे मसाले चांगले परतून घेतले. तुम्ही बघू शकतात वाटणाला आता तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. मसालेसुद्धा परतून झाल्यामुळे खूप छान सुगंध याचा यायला लागला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात जे राजम्याचे दाणे आपण धुवून घेतलेले होते ते टाकायचे. तर आता हे राजम्याचे दाणे मी इथे टाकून घेतलेत. साधारण 1/2 किलो ह्या ज्या शेंगा होत्या याच्यात 4 जणांना पुरेल एवढी भाजी होते. आता हे जे दाणे आहेत हे या वाटणामध्ये किंवा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे.
साधारण 2 मिनटं हाय फ्लेमवरतीच मी हे वाटणामध्ये चांगले परतून घेतले. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती हे जे दाणे आहेत ते 2 मिनटं असेच वाफू द्यायचे. हे पहा 2 मिनटं झालेली आहेत. 2 मिनटानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं. आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे भाजीला चवही छान येते आणि तवंगही छान येतो. तर मी इथे आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकून घेतलं आहे. आता तुम्हाला ही भाजी किती घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात. मी इथे साधारण 2.5 ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घेतलं. तुम्ही बघू शकतायत गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच भाजीला तवंग यायला सुरुवात झाली आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं आणि आता हाय फ्लेमवरती ह्या भाजीला एक उकळी काढून घ्यायची. एक उकळी आली की त्यानंतर गॅस मध्यम करायचा, ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं, असं अर्धवटच झाकण ठेवायचं, नाहीतर मग भाजीचा जो तवंग असतो तो निघून जातो. तर हे पहा मध्यम गॅसवरती आता ही भाजी मी छान शिजवून घेतली आहे. साधारण 10 ते 12 मिनटं भाजी शिजवून घेतली किंवा मग आपले जे राजम्याचे दाणे आहेत ते शिजतील इथपर्यंत ही भाजी उकळून घ्यायची आहे. तर आता मी हे चेक करून पाहते. हे पहा दाणे अगदी छान व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकतात भाजीला तवंग किती छान आला आहे, रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता याच्यात मी किचन किंग मसाला टाकून घेतला आहे. तर आपल्या अंदाजाप्रमाणे किंवा आपल्याला आवडेल तसा हा मसाला आपण वापरू शकतो. त्यासोबतच इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि अशी छान चमचमीत अशी राजम्याची भाजी इथे तयार झालेली आहे. आपल्याकडे कोणी पाहुणे आले असतील तेव्हासुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो, किंवा मग तुम्ही ही भाजी एकदा जरूर बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपली भाजी तयार आहे, आता भाकरी बनवून घेऊ. भाकरी बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे. ही बाजरीच्या पीठाची मी भाकरी बनवत आहे. तर साधारण 1 भाकरीचं एवढं मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ मी व्यवस्थित चाळून घेते. आता हे पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडंसं मीठ पण टाकू शकतात. आम्ही भाकरीमध्ये मीठ टाकत नाही, त्यामुळे मी हे डायरेक्ट पाणी टाकून हे पीठ मळून घेते. तर हे बघा अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं असतं. हे पीठ जेवढं जास्त मळलं जाईल तेवढी आपली भाकरी खूप छान तयार होते. तर मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. थोडं हे पीठ जास्त होत होतं म्हणून मी बाकीचा गोळा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने त्याचा एक गोल गोळा तयार करून घेतला आहे. आता ताटावरती खाली आधी पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती हा जो आपण बाजरीचं पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून थापून घ्यायचा. मी इथे दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी छान थापून घ्यायची असते. हे बघा एका हाताने भाकरी थापत जायचं आणि दुसऱ्या हाताने ह्या भाकरीला आकार देत जायचा. तुम्ही बघू शकता इथे अगदी छान गोल अशी भाकरी तयार झालेली आहे. आता हे आपण भाजून घेऊ. तर भाकरी भाजण्यासाठी मी इथे तवा आधीच गरम करून ठेवला होता. तवा व्यवस्थित गरम झाल्यावरच तव्यावरती भाकरी टाकायची. त्यानंतर भाकरीचा जो पीठ लावलेला भाग असतो त्या भागाला आपल्याला पाणी लावून घ्यायचं असतं. आता पाणी लावल्यानंतर 1/2 मिनिटांनी आपल्याला ही भाकरी लगेच पलटून घ्यायची असते. हे जे आपण पाणी लावून घेतलं आहे हे पूर्णपणे कोरडं होण्याच्या आत आपल्याला ही भाकरी पलटायची असते. तर हे बघा मी ही भाकरी आता पलटून घेते. आता ह्या बाजूने ही भाकरी आपल्याला थोडी जास्त वेळ भाजून घ्यायची असते. साधारण 1-1.5 मिनिटानंतर चेक करायचं. पुन्हा थोडीशी कच्ची वाटत असेल तर पुन्हा ही एका बाजूने भाजून घ्यायची. भाकरी कधीही हाय फ्लेमवरच भाजायची म्हणजे ती छान भाजली जाते. आता ही भाकरी मी पुन्हा पलटून घेतलेली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकाल भाकरी किती छान टम्म अशी फुगली आहे आणि आपली बाजरीची भाकरी इथे तयार झाली आहे. इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटी जवस घेतली आहे. 100 ग्रॅम हे जवस आहे. हे जवससुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचे. याला काही जण जवस म्हणतात तर काही जण आळस आळशी म्हणून सुद्धा ओळखतात. तसंच फ्लेक्स सीड सुद्धा आपण याला म्हणतो.
तर हे जवस मध्यम गॅसवरती 2-3 मिनिटं फक्त मी भाजून घेते. जवस सुद्धा छान चटचट उडतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. हे पहा, तुम्ही बघू शकताय आपले हे जे जवस आहे ते आता छान तडतडायला लागले, म्हणजे जवस इथे भाजून झालेत हे आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर ह्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे. तीळसुद्धा आपल्याला अगदी 1/2 मिनिट फक्त भाजून घ्यायचे. कढई गरम आहे त्यामुळे हे तीळ लगेचच भाजले जातात. तीळ इथे भाजून झालेत, हे तीळसुद्धा आता आपण बाजूला काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये 1 चमचा जिरं घेतलंय आणि त्यात 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय. आता हे अगदी आपल्याला फक्त 1/2 मिनिट भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त हे भाजण्याची गरज पडणार नाही. हे पहा, जिरं आणि खोबऱ्याचा किस आता भाजून झालेला आहे, हा आपण लगेचच बाजूला काढून घेऊ. आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे. आता या कढईमध्ये मी 1 छोटा चमचा तेल घेतलंय. त्यात 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. आता लसूण आणि कढीपत्ता ह्या तेलामध्ये मध्यम गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. हे पहा, कढीपत्ता आणि लसूण चांगले परतून झालेले आहे. आता हे जवस, तीळ, खोबरं, जिरं, लसूण आणि कढीपत्ता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट म्हणजे बॅडगी मिरची पावडर इथे टाकून घेतलेले आहे. चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे ही जी चटणी आहे ती मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलेली आहे. आपल्याला हवी तेवढी बारीक आपण ही चटणी वाटू शकतो. तर मग आजच्या जेवणात आहे चमचमीत आणि झणझणीत अशी राजम्याची भाजी, त्यासोबतच छान ज्वारी बाजरीची भाकरी, उडदाचा पापड इथे मी भाजून घेतला आहे, त्यासोबत सॅलड आहे, थोडीशी काकडी, थोडंसं गाजर आणि त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी आहे छान जवसाची अगदी पौष्टिक अशी चटणी. तर सगळ्यात आधी आपण रस्साभाजी बनवून घेऊ. रस्साभाजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. आता याच्यात 2 मोठे कांदे उभे चिरून टाकून घेतले. हे कांदे आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. कांदे परतत असताना शक्यतो मध्यम गॅसवर परतायचे, म्हणजे कांद्यांचं जे कच्चंपण आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि कांदा छान परतला जातो. तर इथे मी कांदे छान परतून घेते. हे पहा, कांदे इथे छान परतून झालेत. सोनेरी रंगाच्या थोडंसं पुढे हे कांदे परतले जायला पाहिजे आणि खूप जास्त करपवायचे नाहीत. फक्त ह्या स्टेजपर्यंत हे कांदे आले की लगेच गॅस बंद करायचा. आता हे कांदे आपण बाजूला काढून घेऊ. कांदे मी काढून घेतले. आता ह्याच कढईमध्ये थोडंसं आलं टाकून घेतलं आहे. तर साधारण 1 इंच आल्याचा तुकडा, त्यासोबत 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 कप भरेल किंवा 1/2 वाटी भरेल एवढं मी इथे सुके खोबऱ्याचे काप घेतले. तुमच्याकडे जर खोबरं किसलेलं असेल तर खोबऱ्याचा किसही इथे वापरू शकतात. आता हे सुद्धा मध्यम गॅसवरती अगदी मिनिटभर परतून घेऊ. हे खोबरंसुद्धा आपल्याला करपवायचं नाही आहे, फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, अगदी मिनिटभरातच खोबरं आणि जे आलं लसूण आहे ते छान भाजले जातात. आता हे भाजलेले जिन्नस बाजूला काढून घेऊ. आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतरच मिक्सरमधनं याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे सगळे जिन्नस थंड झाले आहेत, हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. तर सगळ्यात आधी आलं लसूण आणि सुकं खोबरं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं, त्यासोबतच भाजून घेतलेला कांदा टाकला. आता याच्यात आपल्याला अगदी थोडंसं म्हणजेच 2-3 छोटे चमचे पाणी टाकायचं आणि मिक्सरमधनं हे चांगलं वाटून घ्यायचं. अगदी बारीक अशी पेस्ट याची तयार व्हायला पाहिजे. हे पहा, आवश्यकता वाटली तर तुम्ही पुन्हा याच्यात थोडंसं पाणी टाकू शकतात, पण याची अगदी बारीक पेस्ट करायची, म्हणजे आपली जी भाजी आहे तिचा सार अगदी छान तयार होतो. तर मी इथे हे छान असं वाटून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. शक्यतो मसाल्याच्या भाजीसाठी जास्त तेलाचा वापर करावा, पण हे माझं घाण्याचं तेल आहे तर हे तेल थोडं कमी वापरलं तरी चालतं. त्यामुळे मी इथे 1 चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाकून घेतले, त्यासोबतच थोडंसं हिंग टाकलं. आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते याच्यात टाकायचं आणि हे जे वाटण आहे हे तेलात चांगलं परतून घ्यायचं. तर ह्या वाटणात जेवढंही पाणी आहे ते
ते पाणी कमी व्हायला पाहिजे आणि वाटण अगदी छान कोरडं होईल इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. तर हे पहा, वाटण इथे भाजून झालं आहे. आता ह्या वाटणात काही मसाले टाकून घेऊ. तर सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक चमचा बेडगी किंवा काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे. त्यासोबतच एक चमचा मी इथे मटण मसाला टाकून घेतला आहे. मटण मसाला शाकाहारी असतो, तर हा मटण मसाला टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करायचं. तुम्ही इथे कुठलाही मसाला वापरू शकतात. किचन किंग मसाला, गरम मसाला, अगदी कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. तर आता हे पुन्हा छान परतून घेतलं. हे पहा, मिनिटभरातच हे जे वाटण आहे आणि त्यासोबत जे मसाले होते ते सगळे छान परतून झालेत. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर इथे मी 1/2 कप पाणी ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच टाकून घेतलं, म्हणजे भांड्याला लागलेलं जे वाटण आहे ते सुद्धा भाजीमध्ये आपल्याला वापरता येईल. आणि आता 1/2 कप पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घेतलं. असं केल्यामुळे हे जे वाटण आहे ते अगदी छान शिजतं. तर आता पुन्हा मिनिटभर हे वाटण परतून घेतलं. त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. आवश्यकतेप्रमाणे आपण इथे पाणी टाकू शकतो. मी ही भाजी किंवा ही जी थाळी आहे ती 4-5 लोकांसाठी बनवते, तर त्या अंदाजाने मी इथे पाणी टाकून घेतलं आहे. साधारण 2.5 मोठे ग्लास भरतील एवढं इथे पाणी टाकलं. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं. आता ही जी आमटी आहे किंवा हा जो रस्सा आहे हा आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे. आता हा जो रस्सा आहे हा छान उकळतो तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. इथे मी एका भांड्यामध्ये 1 कप बेसन पीठ घेतलं. 5 लोकांच्या भाजीसाठी 1 कप बेसन पीठ अगदी पुरेसं होतं. त्यात थोडंसं म्हणजेच 1/4 चमचा जिरं टाकून घेतलं, किंचितसा हिंग, 1 चमचा घरचं लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला. 1/2 किंवा 1/2 चमचा हळद टाकायची. चवीपुरता मीठ टाकलं. आता हे सगळं छान एकजीव करायचं. आता आपण जसं भजींचं पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजून घ्यायचं आहे. पण भजींचं पीठ थोडं पातळ असतं, हे पीठ आपल्याला अगदी घट्ट असं ठेवायचं आहे. तर हे पहा, थोडं पाणी टाकत जायचं, कारण बेसन पीठ भिजायला खूप जास्त पाणी लागत नाही. आता ह्या बेसन पीठात पाणी टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी हे चांगलं फेटून घेतलं आहे. हे पहा, खूप जास्त पातळ नाही आहे, म्हणजे भजींचं जसं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. तर आता हे मिश्रण तयार आहे, हे आपण आता झाकून ठेवू. तोपर्यंत भाजीला उकळी आली की नाही ते चेक करू. तर हे पहा, भाजी अगदी छान उकळलेली आहे. आता आपण जे बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं होतं त्याचे आपल्याला असे छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे. तर हे भजे सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे हे जी आमटी आहे किंवा रस्सा आहे तो असाच चांगला उकळता असला पाहिजे. आणि हा उकळत असतानाच आपल्याला याच्यात हे बेसन पिठाचे भजे सोडायचे, म्हणजेच डुबुक वडी सोडायची आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं, मग हे बॅटर घ्यायचं आणि हे बॅटर हे जे आपले आमटे आहे त्यात सोडायचं. गॅसची फ्लेम हायच ठेवायची, जोपर्यंत आपण हे सगळे भजे ह्या रस्स्यामध्ये सोडत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय असेल. आता हे पहा, मी हे सगळे भजे किंवा डुबुकवड्या या रस्स्यामध्ये टाकून घेतलं आहे. आता हे एकदा एकजीव केलं, त्यानंतर हाय फ्लेमवरतीच 2 मिनटं ही जी भाजी आहे ती चांगली उकळून घ्यायची. तर ही आमटी जर तुम्ही लो फ्लेमवरती उकळायला ठेवली आणि लो फ्लेमवरतीच जर ह्या भज्या आमटीत सोडल्या, तर या भज्या पूर्णपणे ह्या आमटीत विरघळतील आणि या भाजीचं पिठलं तयार होईल. तर त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या डुबुकवड्या ह्या रस्स्यामध्ये सोडायच्या आहे. त्यानंतर अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची. मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला 5-7 मिनटं छान उकळून घ्यायची. हे पहा, 5-7 मिनटानंतर भाजी छान उकळली आहे. पण एक 5-7 मिनटानंतर आपण ही चेक करायची, म्हणजे हे शिजलेत की नाही ते आपल्याला कळेल. आता यातली एखादी डुबुकडी घ्यायची आणि तिला चमच्याच्या साहाय्याने थोडंसं दाबून बघायचं. अगदी अलगद ही दाबली जात असेल आणि चिकट वाटत नसेल तर समजायचं आपली डुबुकडी इथे शिजलेली आहे. हे पहा, तर हे पहा, ही डुबुकवडी इथे छान शिजलेली आहे. पण तरीसुद्धा अजून 2-3 मिनटं ही शिजवून घेण्याची गरज आहे. त्यामुळे आता अगदी लो फ्लेमवरती मी ही भाजी पुन्हा 2-3 मिनटं शिजून घेणार आहे. तर अर्धवट असं झाकण ठेवलं आणि लो फ्लेमवरती ही भाजी पुन्हा 2-3 मिनटं शिजवून घेतली. तर अशा पद्धतीने अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी डुबुकवडीची रस्सा भाजी इथे तयार झाली. एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं.
आता हे जिरं आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून टाकून घेतल्या. लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये छान तळल्या गेल्या की मग त्यात आपल्याला थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. 1/2 चमचा हळद टाकून घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, त्यासोबत 1/2 चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे. तुम्हाला हवं तेवढं तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही इथे घेऊ शकतात. आता याच्यात आपल्याला 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. हा शेंगदाण्याचा कूटसुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर शेंगदाण्याचा कूट परतून झाल्यानंतर मी याच्यात ह्या वालाच्या शेंगा टाकून घेतल्या आहेत. कोणी याला वाल म्हणतं, कोणी पावटा म्हणतं, तर ह्या शेंगा मी स्वच्छ निवडून धुवून इथे टाकून घेतल्या आहेत आणि ह्या शेंगा आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. तर 1-2 मिनिटं ह्या शेंगा चांगल्या परतून घेतल्यानंतर आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं ह्या शेंगा परतून घ्यायच्या आणि आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे साधारण 1/2 कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही जर नॉनस्टिक किंवा जाडबुडाच्या कढईमध्ये ही भाजी बनवत असाल तर पाणी न टाकतासुद्धा वाफेवर ही भाजी खूप छान शिजते. मी स्टीलची कढई वापरली आहे त्यामुळे इथे थोडं पाणी टाकून घेतलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 10 मिनिटं शिजून घ्यायची आहे. अधूनमधून चेक करायची शेंगा शिजल्या आहेत की नाही ते. तर 1-10 मिनिटानंतर हे पहा ह्या शेंगा खूप छान शिजलेल्या आहेत आणि ही जी वालाची भाजी आहे ही इथे तयार झाली आहे. तुम्ही बघू शकताय अतिशय छान चवीला ही भाजी लागते आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यात थोडासा गुळसुद्धा तुम्ही घालू शकतात करा. तर इथे मी चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घेते. पीठ मळण्याआधी जे आपलं पीठ असतं ते आपण थोडंसं चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळताना शक्यतोवर थोडीशी जाड जी चाळणी असते तिचा वापर करायचा. खूप जास्त जी बारीक पिठीसाठीची चाळणी असते तिचा शक्यतोवर वापर टाळायचा. इथे पीठ चाळून झालेलं आहे. हे पीठ आता मी अशा पद्धतीने एका ठिकाणी गोळा करून घेते आणि त्यानंतर मला किती चपात्या करायच्या आहेत त्याप्रमाणे ह्या पिठाचा मी अंदाज घेणार आहे. तर आता अशा प्रकारे एका पोळीसाठी साधारण मुठभर पीठ ह्या अंदाजाने मी हे पीठ मोजून घेते. तर मला इथे 8 चपात्या करायच्या आहेत. मी त्या अंदाजाने हे पीठ मोजून घेतलं आहे. ह्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. साधारण 3-4 चपात्यांसाठी 1 छोटा चमचा एवढं तेल मी चपातींसाठी वापरते. तर इथे मी 8 चपात्या बनवते तर त्याच्यासाठी 2 चमचे म्हणजे जी छोट्या भांड्यातली छोटीशी पळी असते ना ती 2 चमचे तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता हे तेल ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक छान मळून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी टाकतच ही कणिक मळायची. एकदम जर खूप जास्त पाणी आपण ह्या कणकेत टाकलं तर एकतर कणिक सैल होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कणिक खूप जास्त सैल झाली तर तुमची जी चपाती असेल ती पांढरी शुभ्र होणार नाही, ती थोडीशी लालसर होईल. तर त्यामुळे कणिक मळताना खूप जास्त सैल मळू नका किंवा खूप जास्त घट्टसुद्धा मळू नका. आता मी इथे ही कणिक मळून घेते. तर हे पहा तुम्ही बघू शकतायत कणिक इथे मळून झालेली आहे. मी ही कणिक खूप जास्त सैल ठेवली नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा केलेली नाही आहे. आता ही कणिक मी 1-10 मिनिटं फक्त थोडीशी मुरू देणार आहे. ही कणिक 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त अशी ठेवू नका किंवा मुरू देऊ नका, नाहीतर मग पुन्हा पोळ्या लालसर होतील. कणिक मळल्यानंतर लगेच 10-15 मिनिटात पोळ्या करायला घ्यायचं म्हणजे आपली पोळी खूप छान पांढरी शुभ्र होते. 10 मिनिटानंतर मी पुन्हा याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि ही कणिक छान मळून घेतलेली आहे. मी हा गोळा घेतला आहे आणि त्याला पीठ लावून अशा पद्धतीने उभा लाटून घेते. उभा लाटून झाल्यानंतर मी त्याला तेल लावून घेतलं आहे. आता तेल लावून झालं की याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने पीठ भुरभरून घ्यायचं आहे. या पोळीवरती पीठ टाकल्यामुळे काय होतं की पोळी अगदी छान फुगते आणि तिचे सगळे लेयर सेपरेट होतात. आता मधोमध याला थोडंसं मी दाबून घेतलं आहे आणि त्याचे 2 भाग करून घेतले. आता अशा पद्धतीने हे दोन्ही भाग मी एकमेकांना जोडून घेतले. ह्या गोळ्याचे जे काट आहेत ते आपण अशा पद्धतीने थोडेसे प्रेस करून घ्यायचे. आता पीठ लावून आपल्याला नेहमीप्रमाणे याची पोळी म्हणजे चपाती लाटून घ्यायची आहे. पुन्हा तेच की आपण अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची तेव्हाच आपली पोळी छान फुगते आणि छान सॉफ्टसुद्धा राहते.
हे पहा, अशा पद्धतीने मी ही पोळी आता लाटून घेतलेली आहे। ही आपण दोन पत्री पोळी बनवतोय। आता पोळी इथे छान लाटून झालेली आहे। पोळी लाटताना शक्यतो काठांवरतीच लाटायचं, मध्ये लाटायची गरज पडत नाही, कारण काठांवर लाटताना आपोआपच मध्ये ती बारीक होत जाते। आता ही पोळीसुद्धा आपण शेकून घेऊ। तवा गरम झाल्यानंतर पोळी तव्यावर टाकली आहे। आता पोळीच्या एका बाजूने थोडेसे बबल दिसायला लागले की मग आपल्याला ही पोळी उलटून घ्यायची आहे। ही पोळी उलटल्यानंतर आपल्याला ही पुन्हा कापडाच्या सहाय्याने म्हणा किंवा मग तुम्ही उलथनं वापरत असाल त्या सहाय्याने ही थोडीशी प्रेस करत अशा पद्धतीने शेकून घ्यायची आहे। आता ही पोळी शेकताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे। आपण कधीही पोळ्या बनवत असू तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची, तेव्हाच आपली पोळी छान सॉफ्ट राहते आणि छान फुगतेसुद्धा। तर अशा पद्धतीने कापडाच्या सहाय्याने मी ही पोळीसुद्धा शेकून दिली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे तेलसुद्धा लावू शकता। तर मग अशा पद्धतीने आपलं हे 5 जणांसाठीचा हा जो आजचा स्वयंपाक होता तो इथे तयार झाला आहे, किंवा ही जी थाळी आहे ती तयार झाली आहे। थाळी सर्व करताना चवीसाठी छान लोणचं पापड असं असलं की भाजी किंवा ही जी थाळी आहे ती अतिशय चविष्ट लागते। तर मग आजच्या थाळीत आपण पाहिलं खांदेश स्पेशल छान डुबुकड्यांची भाजी, वालपापडी म्हणा किंवा तुम्ही याला घेवड्याच्या शेंगा म्हणत असणार तर त्याची सुकी भाजी, त्यासोबतच पापड मिरची तोंडी लावायला अगदी छान लागते, आणि छान मऊ लुसलुशीत अशी पोळी। तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।